Good afternoon, everybody. Students, today we are going to study section 4.1, History of Novel. In the title, we see that novel, the meaning of the novel is, in Marathi we called as Kadambari, History of Novel. Kadambarita itihas. आता जसा मानवाचा इतिहास आहे त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये कादंबरी लिहिण्याची जी कारणं आहेत ती सुद्धा इतिहासामध्ये वेगवेगळी आहेत. त्यामुळे 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल. इन दिस राईटअप द ओरिजिन ऑफ द नॉवेल, इट्स प्रोग्रेस, इट्स ऑथर द डिफरंट टाईप ऑफ नॉवेल and the various elements of novel have been discussed in brief. तर या नॉवेलमध्ये आपण त्याचे प्रोग्रेस आहे ते पाहणार आहोत. ऑथर्स आहेत, त्यांची वेगवेगळे प्रकारची नॉवेल आहेत आपण ते पाहणार आहोत. अँड द व्हेरियस एलिमेंट्स ऑफ नॉवेल हॅव बीन डिस्कस्ड इन अ ब्रीफ. आणि वेगवेगळ्या ज्या एलिमेंट आहेत त्या ब्रीफमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. In the first passage here, see that the 18th century has gifted English literature to entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. One of those was periodical essay and the other was novel. तर एक जे आहे ती पिरियडिकल एसे आहे अँड सेकंड वन इज नॉवेल आहे. बोथ ऑफ दिस फॉर्म्स इस्पेशली both of this form especially novel caught the spirit of the 18th century as the age of intellectual sentimental and realistic plane and tried to instruct the readers. आता जे रीडर्स असतात आपल्यासारखे त्यांच्यासाठी रिअलिस्टिक प्लेन अँड त्यांचं मन वळवण्याचं काम जे आहे सेंटिमेंटलद्वारे किंवा इंटेलेक्च्युअलद्वारे ह्या नॉवेल ज्या आहेत ते करू शकतात. विच वूड हेल्प देम टू मोर पर्पजफुल अँड व्हर्च्युअस लाईफ. त्याच्यामध्ये पर्पजफुल अँड व्हर्च्युअस लाईफ सिन्स द टाईम ऑफ इट्स ओरिजन novel has been gaining popularity and growing gradually. Today it is recognized as the most dominant literary genre. आता आपण कशाद्वारे ओळखलं जातो, एक मोस्ट लिटररी जेनर म्हणून नॉवेलला ओळखण्यात येतं. एक्झाम्पल बघा, अ नॉवेल हॅज बीन डिस्कस्ड इन अ ब्रीफ. देअर आर द मीनिंग ऑफ जेनर वी कॉल्ड ॲज a style especially in the arts that involves various elements or particular set of characteristics. A novel is relatively long narrative fiction which describes intimate person human experience normally in a prose फॉर्म. तर नॉवेल असते ती कशामध्ये असते, प्रोज फॉर्ममध्ये असते. आपण मराठीमध्ये पाहतो गद्य आणि पद्य, तर प्रोजला मराठी इंग्लिशमध्ये काय म्हणतात, प्रोजला मराठीमध्ये काय म्हणतात, ॲज अ गद्य. द प्रेझेंट इंग्लिश नॉवेल वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम द इटालियन वर्ड नॉवेला. आत्ताचा जो आपला नॉवेल हा जो शब्द आहे तो इटालियन वर्डमधून घेतलेला आहे. तो इटालियन वर्ड कुठला होता, ॲज वी कॉल्ड ॲज अ नॉव्हेला. मीनिंग मीन्स न्यू. आता नॉव्हेला जी फॉर्म आहे ती ॲज अ न्यू फॉर्म, वी कॉल्ड ॲज अ न्यू फॉर्म. अ नॉव्हेल नरेट्स अ स्टोरी embellishing the meaning of embellishing we called as a decorating. आता डेकोरेशन, जसं आपण घराचं डेकोरेशन करतो त्याचप्रमाणे नॉवेल नरेटिंग केली जाते, त्या स्टोरीची डेकोरेशन केली जाते. आता स्टोरीची कशाप्रकारे, इट विथ मोर डिटेल्स ऑफ टाईम प्लेस नेचर पीपल अँड देअर minds, their gesture and activities. It creates the picture of the society of that time. It create काय बनवतं, एक पिक्चर बनवतं सोसायटी ऑफ दॅट टाईम, त्यावेळेसची समाज जो आहे. ते चित्र आपल्या डोळ्यासमोर त्या नॉवेल्सद्वारे क्रिएट करण्याचा जो रायटर आहे प्रयत्न करत असतो.
Novel makes life easier to understand than in drama and poetry. Novel ही poetry and drama याच्यापेक्षा समजण्यासाठी सोपी असते. In modern era, novel has adopted literary prose. मॉडर्न एरामध्ये नॉवेल जे आहे ते अडॉप्टेड केली जाते लिटररी प्रोजसाठी. द नॉवेल ॲज लिटररी जेनर हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 इयर्स. अमंग द स्टोरीज अबाउट द नॉवेल कलेक्शन ऑफ टॅलेज नोन ॲज ग्रीक रोमान्सेस डेटिंग फ्रॉम द सेकंड टू सिक्स सेंचुरी मे टॉप द लिस्ट. दिस इमेजिनेटिव्ह डिलाइटफुल स्टोरीज ऑफ आयडियल लव अँड मार्वलस. तर नॉव्हेल जी असते ती लिटररी जर्नर असते अँड हिस्ट्री अबाउट 2000 इयर्स अमंग द पर्क्युलस अबाउट द सिक्स सेंचुरी अँड दिस इमेजिनेटिव्ह डिलाइटफुल स्टोरीज अबाउट आयडियल अँड मार्वलस ॲडव्हेंचर्स. ॲडव्हेंचर्स मग म्हणून काय आपण प्रवास म्हणून वर्णन म्हणून सांगू शकतो. प्रोफाउंडली अफेक्टेड द क्रिएटिव्ह रायटिंग फॉर द नेक्स्ट 1000 इयर्स. Though the novel in the modern era usually makes use of literary prose, the earlier threads of the genre can be found in Virgil's Eclogues, Malory, Motidi Arthur, or Geoffrey Chaucer, the Canterbury Tales. So, Murasaki Shikibu Tale of Genji has been described. Ata hejiti author ahe. वर्जिल आहे, मेलरी आहे, जॉफ्री चॉसर आहे, तर त्यांनी आपल्या वर्कमधून नॉवेलची सुरुवात केली. वर्जिलचं वर्क कुठलं आहे? इकोलॉग्स आहे. मॉलरीज वर्क मोटीडी आर्थर अँड जॉफ्री चॉसर्स वर्क द कंटरब्युरी टॅलेज नॉवेल. फर्स्ट नॉवेल इज रिकॉल्ड ॲज वर्ल्ड्स फर्स्ट नॉवेल. टॅले ऑफ गेंजी हॅज बीन डिस्क्राईब्ड इन 1010. द युरोपियन नॉवेल इज ऑफन सेड टू बिगिन विथ डॉन क्युओटे by Spanish writer Miguel de Cervantes, which was published in two parts between 1605 to 1615. 1605 and 1615 Don Quixote, Cervantes' novel, which was published in the period of the published zali gili. In the 18th century, the appearance of newspaper and magazines attracted a large number of readers from the middle class. आता आपण जास्तीत जास्त अट्रॅक्टेड कशाद्वारे होतो? मोबाईल, इंटरनेट, यूट्यूबद्वारे अट्रॅक्शन असतं ते वाढत जातं. बट मिडल क्लास फ्रॉम द रीडर्स फ्रॉम द मिडल क्लास अ लार्ज नंबर ऑफ द रीडर्स फ्रॉम द मिडल क्लास दे वेअर अट्रॅक्टेड फ्रॉम द अपिअरन्स ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स. These new readers had little interest in romances and tragedies. Tanna romances and tragedy madhe interest hoto pan thodas hoto, which were appreciated by the upper class. Thus need for a new type of literature arose that would express the new ideas of the 18th century. Tya madhlya ja astat tya new ideas ja dilelya ahet baga. Here the 18th century new literature was characterized by the spirit of realism, denial of romantic features like enthusiasm, passion, imagination. Foreground for the novel was prepared by all these factors. After 1740s, novel originated as the literary form in England. Increase in trade and commerce along with the industrial revolution had given rise to the middle class. A class of people had emerged to occupy an elite status. The realistic picture of everyday life problems of common people depicted in the novel appealed to the newly educated class and was regarded by them as respectable reading material. आता जे क्लास ऑफ पीपल आहे ते इमर्जस झालेत इलाइट स्टेटसमध्ये अँड रिअलिस्टिक पिक्चर त्यांनी मांडलेलं आहे. नॉवेलमध्ये नेहमी रिअलिस्टिक पिक्चर मांडलं जातं एव्हरीडे लाईफचं, दैनंदिन जीवनाचं, जीवनाचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्याच्यामध्ये डिपिक्टेड केले जातात रिअलिस्टिकमध्ये. दस नो ऑन द पेज नंबर 176 यू कॅन सी दस
Novel has a form of appears to have been designed for both to voice the aspirations of the middle and lower classes and meet their longings. The speed of machines could provide a time to educated middle class for reading and discussion about the book. Drama and poetry were the two literary forms that were fading away. Novel was a combination of some features of them. Some new features were added in the form. It was the prominent form in the 18th century onward to encompass the social, political, cultural happening and scientific progress. तर त्याच्यामध्ये सोशल पॉलिटिकल कल्चरल हॅपनिंग सांगितले जातात. सायंटिफिक प्रोग्रेससुद्धा त्याच्यामध्ये दिली जाते. आता नेक्स्ट आहे बघा, वेगवेगळे रायटर्स दिलेले आहेत, त्यांची नावं दिलेली आहेत आणि त्यांचे वर्क दिलेले आहे. जॉन बनियन रिटन द पिलग्रिम प्रोग्रेस वॉज रिटन बाय जॉन बनियन. म्हणजे जॉन बनियनचं जे पिलग्रिम प्रोग्रेस आहे ते 1678 त्यांनी पिलग्रिम्स प्रोग्रेस लिहिलेले आहे. तर एक्झामिनेशनला ड्रामाबद्दल नॉवेलबद्दल किंवा ड्रामाबद्दल येताना त्या राईट ऑथर द नेम ऑफ ऑथर अँड हिज वर्क नेम. अफ्रा बेन 1688 ओरनोकू इनिशिएटेड द प्लेंटर्नस अँड कलरफुल ट्रॅडिशन ऑफ इंग्लिश नॉवेल अँड वॉज फॉलोड बाय डॅनियल डिफो, रॉबिन्सन क्रुसो, माल फ्लँडर्स अँड जोनाथन स्विफ्ट गलिवर ट्रॅव्हल्स. तर जोनाथन स्विफ्टची गलिवर ट्रॅव्हल्स जे आहे अ फेमस सेटायर, त्याच्यावरती एक फेमस सेटायर म्हणून लिहिलेलं आहे. आपण गलिवर्स ट्रॅव्हल मूवीसुद्धा पाहू शकतो त्याच्याद्वारे. बघा, अदर मेजर नॉवेलिस्ट ऑफ 18th सेंचुरी वी कॉल्ड ॲज अजून काही नॉवेलिस्ट होते 18th शतकातले, त्यातले सॅम्युअल रिचर्डसन रिटन, पामेला ऑर व्हर्च्यू रिवॉर्डेड अँड क्लॅरिसा बोथ इपिस्टोलरी नॉवेल. द इपिस्टोलरी, द मीनिंग ऑफ इपिस्टोलरी नॉवेल वी कॉल्ड ॲज 17th सेंचुरी वी कॉल्ड ॲज अ 17th सेंचुरी पामेला और व्हर्च्यू रिवॉर्डेड. ह्या दोन्ही नॉवेल जे आहेत त्या लेटर फॉर्ममध्ये लिहिलेल्या आहे, पिस्टोलरी फॉर्ममध्ये लिहिलेल्या आहे. हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स टर्न अँड टोबाईज स्मॉलेट. द ट्रॅडिशन वॉज एनरिच्ड बाय मेनी अदर ॲज अ स्टॉलवर्ट नॉव्हलिस्ट सच ॲज चार्ल्स डिकेन, वॉल्टर स्कॉट, नेथनाईल हॉथर्न, हॉरेस वॉलपोल, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन्स अँड एच जी वेल्स. दीज आर द रायटर्स फ्रॉम द 18th सेंचुरी. द 20th सेंचुरी इज मार्क्ड बाय द मॉडर्न टॉपिक्स. आता 20th सेंचुरी म्हणजे आधुनिक शतकातल्या जीवनातल्या जे टॉपिक्स असतात, सब्जेक्ट असतात, ते मॉडर्न टॉपिक्स असतात अँड इनोव्हेटिव्ह स्टाईल टेक्निक, त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह स्टाईल झाल्या, टेक्निक्स निर्माण झाले अँड वाईडन एंजल्स ऑफ द यूज बाय द नॉव्हेलिस्ट लाईक ई एम फॉस्टर, जेम्स जॉईस, जोसेफ कॉनराड हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्राहम ग्रीन, डी एच लॉरेन्स, विल्यम गोल्डिंग, अँथनी बर्चेस. दे वाईडन द सर्कमस्टन्सेस ऑफ द जेनर बाय रायटिंग पॉलिटिकल, सोशल, सायकोलॉजिकल अँड अदर मॉडर्न इश्यूज इन देअर नॉवेल. ह्या सगळ्या रायटरनी त्यांच्या रिटनमध्ये सोशल, पॉलिटिकल, सायकोलॉजिकल आणि अजून मॉडर्न ज्या इश्यूज आहेत त्या त्यांच्या नॉवेल्सद्वारे त्यांनी मांडल्या. देअर आर इमिग्रंट ऑथर्स लाईक सलमान रशदी, व्ही एस नायपॉल, इशिगुरा अँड मेनी अदर्स रायटर. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ वुमेन नॉवेलिस्ट. आता फक्त मेन नॉवेलिस्टच होते का कॉन्ट्रीब्युशनसाठी? नाही, त्याच्यामध्ये काही वुमेन नॉवेलिस्टसुद्धा होते. टू दिस ग्रेट पेजियन कॅन नॉट बी निग्लेक्टेड द नॉवेल ऑफ मॅनर्स इलिना बाय फ्रान्सेस बर्नी, गोथिक नॉवेल बाय अँन रेडक्लिफ, अ नॉवेल बेस्ड ऑन सायन्स ऑफ द एज.
Frankenstein by Mary Shelley are landmark novels, and Jane Austen has been ruling over the minds of the people through her novels. आता बघा याच्यामध्ये नॉवेल्स ऑफ मॅनर जे इव्हलिना आहे ते कुणी लिहिलेलं आहे, फ्रँकस बर्निन लिहिलेले आहे, आणि गोथिक नॉवेल ज्या आहेत त्या अँन रॅडक्लिफने लिहिलेल्या आहेत. आणि गोथिक नॉवेल बेस्ड ऑन द सायन्स ऑफ द एज, अँड फ्रँकेन्स्टीन बाय मेरी शेली आर लँडमार्क नॉवेल्स. मेरी शेलीने जी फ्रँकेन्स्टीन नॉवेल लिहिलेली आहे ते कशावरती अवलंबून आहे, लँडमार्क नॉवेल म्हणून लक्षात येते. बघा, जेन ऑस्टेन हॅज बीन रुलिंग ओवर द माइंड्स ऑफ द पीपल थ्रू हर नॉवेल. जेन ऑस्टेन जी ऑथर आहे, नॉवेलिस्ट आहे, तिने लोकांच्या मनावरती राज्य केलं कशाद्वारे, थ्रू हर नॉवेल्सद्वारे. तिच्या नॉव्हेल कादंबऱ्यामधून तिने त्याच्याद्वारे वर्क केलेलं आहे. बघा, ब्रॉन्टे सिस्टर इमिली अँड शेलॉट, आता ह्या दोन्ही सिस्टर आहेत ब्रॉन्टे, इमिली अँड शेलॉट हॅव क्रिएटेड देअर ऑन प्लेस बाय देअर इनकम्पॅरेबल वर्क द वुदरिंग हाईट्स अँड जेन आयर. मेरी अँड इवॉन्स म्हणजे हे दोन्ही वर्क आहेत कम्पॅरिंग, वुदरिंग हाईट्स अँड जेन आयर. मेरी अँड इवॉन एलियाज जॉर्ज इलियट रोट द नॉव्हेल्स रिफ्लेक्टिंग सायकोलॉजिकल इन्साइट. व्हर्जिनिया वुल्फ इज द पायनियर ऑफ स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. हु इज द पायनियर ऑफ स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस? वी कॉल्ड ॲज अ व्हर्जिनिया वुल्फ इज द पायनियर ऑफ स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक्स इन इंग्लिश नॉवल. अगाथा क्रिस्टी क्रिएटेड हर ऑन प्लेस बाय रायटिंग मेनी नॉवेल्स बेस्ड ऑन क्राईम. हर्क्युलस पायरट अँड मिस मार्पल आर द एव्हरग्रीन डिटेक्टिव क्रिएटेड बाय हर. हार्पर ली, मार्गरेट ॲटवूड, टोनी मॉरिसन अँड अलायस वॉकर हॅव इलिव्हेटेड द ट्रॅडिशन फर्दर टू प्रॉस्पेरिटी. इंडियन सेनारिओ राजमोहन्स वाईफ बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय सिरियलाइज्ड इन द इंडियन फील्ड वॉज द फर्स्ट नॉवेल इन इंग्लिश रिटन बाय अन इंडियन. तर ही जी आहे इंडियन इंग्लिश फील्डमधली फर्स्ट नॉवेल म्हणून घोषित करण्यात आली. द पिरियड आफ्टर दॅट इज मार्क बाय फ्यू मोर नॉवेल्स रिटन बाय द इंडियन रायटर्स, अँड दिस नॉवेल्स बोर आयदर नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज ऑर सोशल बोर इश्यूज ॲज देअर मेन फ्रेमवर्क. मुल्कराज आनंद, आर के नारायण राजूराव वेअर द मेजर ट्रिओ हू प्रिवेल इन द पिरियड आफ्टर दॅट. नॉव्हेलिस्ट लाईक अनिता देसाई, नयनतारा सेहगल अँड अरुण जोशी अँड मनोहर मालगावकर चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल. थ्रू देअर वर्स अमिताव घोष, विक्रम सेठ अँड उपमान्य चटर्जी अमेलियोरेटेड द इंडियन नॉवेल इन इंग्लिश बाय ॲडिंग न्यू फीचर्स टू डू इट. रिसेंट इयर हॅव विटनेस्ड द डॅझलिंग परफॉर्मन्सेस बाय इंडियन नॉवेलिस्ट लाईक सलमान रशिदी अँड अरविंद अदिगा. अरुंधती रॉय, किरण देसाई, किरण नागरकर अँड द ट्रॅडिशन ऑफ इंडियन इंग्लिश नॉवेल हॅज अंडरगॉन अ व्हायटल चेंज अँड सिन्स इट्स बर्थ इट हॅज अनडाऊटेडली व्हेरी ब्राईट फ्युचर. ऑन द पेज नंबर 173 यू कॅन सी द टर्म कॉइंड नॉव्हेला अँड एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल. अ नॉव्हेला द ओरिजिनेटेड वर्ड फ्रॉम इटालियन वर्ड नॉव्हेले इज अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन विच इज शॉर्टर दॅन फुल लेंथ नॉव्हेल अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज. जी नॉव्हेल असते, बघा नॉव्हेल जो शब्द आहे, नॉव्हेला जो शब्द आहे तो ओरिजिनेटेड कशाद्वारे घेतलेला आहे, इटालियन वर्ड, आणि तो इटालियन वर्ड्स कसा आहे, ॲज अ नॉव्हेले अँड इज अ टाईप ऑफ प्रोज ऑर फिक्शन विच इज शॉर्टर दॅन फुल लेंथ ऑफ नॉव्हेल. जी फुल लेंथ नॉव्हेल असते त्याच्यापेक्षा छोटी असते अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज. आणि ती लॉंगर कशी असते, लघुकथेपेक्षा मोठी असते. इट इज वेल स्ट्रक्चर्ड एट शॉर्ट नरेटिव्स
तर ती वेल स्ट्रक्चर असते, शॉर्ट नरेटिव्ज असते, ऑफन सटायरिक और रिअलिस्टिक इन टोन. इट युजली फोकसेस ऑन वन इन्सिडेंट और इशूज विथ वन और टू मेन कॅरेक्टर्स अँड टेक प्लेस ॲट अ सिंगल ट्रेडिशन. सम ऑफ द फेमस नॉवेलर्स इन इंग्लिश आर द हार्ट ऑफ डार्कनेस. आता काही इंग्लिशमध्ये फेमस नॉव्हेल्स आहेत, द हार्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कॉनराड. बघा, जोसेफ कॉनराडने त्याची हार्ट ऑफ डार्कनेस ही जी नॉवेल्स आहे ती लिहिलेली आहे. द टर्न ऑफ द स्क्रू बाय हेनरी जेम्स, बिली बर्ड बाय हर्मन मेलविले, डेथ इन वेनाइस बाय थॉमस मन, सीज द डे बाय सॉल बिलो अँड पर्ल बाय जॉन स्टेनबेक. एलिमेंट्स ऑफ नॉवेला, There are six elements. One is theme, plot, character, setting, conflict and language and style. There are six elements essential of novel or novella. All these factors may be related to one another in the work by an author. हे जे elements आहेत ते एकमेकाशी related आहेत त्यांच्या वर्कद्वारे, आणि कोणी केलेलं आहेत? ॲज अ ऑथर. फर्स्ट वन इज थीम. इन थीम, थीम इज द सेंट्रल आयडिया इन द नॉव्हेल विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन अ नटशेल. इट इज अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट ऑर अ ट्रूथ विच द रायटर्स हॅज पुट फोर थ्रू द नरेशन ऑफ द सिरीज ऑफ इव्हेंट्स इन द स्टोरी अँड कॅरेक्टर ॲक्टिंग इन द पर्टिक्युलर सेटिंग. For example, when you write appreciation of the poem, the theme is the important. In this way, the novel is also important. For example, theme is the explanation of the central idea of in the novel. Second one is we called as a plot. Plot is the essential story of the or the course of events that we called as theme. It is created by conflict, either it is created by conflict either internal inside the mind of character or external विथ द अदर कॅरेक्टर ऑर एंटिटीज. आता इंटरनल म्हणजे काय? की एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये जसे संघर्ष, इनसाईड म्हणजे मनामध्ये काहीतरी कॉन्फ्लिक्ट चालू आहे, संघर्ष चालू आहे, ते प्लॉटद्वारे दाखवलं जातं. अँड एक्सटर्नल, ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीबरोबर संघर्ष एक्सटर्नल चालू असेल विथ अदर कॅरेक्टर ऑर एंटिटीज वी कॉल्ड ॲज अ एक्सटर्नल. So, these two concepts are clear, internal and external. When you read in proper way, plot may be simple, one plot or complex. Simple we called as a one plot and complex we called as a consisting the interviewing of many subplot. म्हणजे एखाद्या मूवी किंवा एखाद्या एक्झाम्पल स्टोरीमध्ये स्टोरी असते, त्याचप्रमाणे प्लॉटमध्ये सुद्धा सबप्लॉट असू शकतात. कॅरेक्टर, थर्ड वन इज वी कॉल्ड ॲज अ कॅरेक्टर. कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट. ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट टेक प्लेस बिकॉज ऑफ द सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स. कॅरेक्टरायझेशन हे कशाशी रिलेटेड आहे? कथानकाशी रिलेटेड आहे का? द कोर्स ऑफ इव्हेंट टेक प्लेस, कुठल्या कॅरेक्टरनंतर कुठलं कॅरेक्टर येतं. सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर ऑल्सो इम्पॉर्टंट. त्या कॅरेक्टरचं जे बिहेवियर आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अँड डेपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम थंबनेल स्केच टू डीप अँड वर्डी हायली डिटेल verbal sketch. The important character may have been described in its every aspect by the writers and the minor characters are not given much importance.
आणि जे मायनर, आता एक्झाम्पल बघा, नॉवेलमध्ये मेजर कॅरेक्टर्स पण असतात आणि मायनर कॅरेक्टर्स पण असतात. मेजर कॅरेक्टरना आपण सांगू शकतो ॲज अ प्रोटागॉनिस्ट. बघा, मेजर कॅरेक्टरना आपण काय म्हणतो? प्रोटागॉनिस्ट. अँड मायनर कॅरेक्टर असतात ते अँटागॉनिस्ट असतात, एक्सटर्नल इंटरनल. फॉर एक्झाम्पल, द रीडर्स फॉलोज द ॲक्शन्स ऑफ वन मेन कॅरेक्टर थ्रूआउट द नॉवेल. दिस कॅरेक्टर इज रेफर टू ॲज द प्रोटागॉनिस्ट अँड द प्रोटागॉनिस्ट इज इन कॉन्फ्लिक्ट विथ अ कॅरेक्टर ऑर अँड एंटायटी ऑर अ फोर्स इंटरनल ऑर एक्सटर्नल विच इज नोन ॲज अँटागॉनिस्ट. द प्रोटागॉनिस्ट अँड अँटागॉनिस्ट. प्रोटागॉनिस्ट मेन कॅरेक्टर इज इन कॉन्फ्लिक्ट विथ अ कॅरेक्टर ऑर एंटायटीज ऑर एक्सटर्नल. फॉर एक्झाम्पल, यू कॅन सी ऑन दिस नॉव्हेल, नॉव्हेल इज द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट. फर्स्ट वी सी ॲज एक्झाम्पल ऑफ एलिमेंट्स टर्म, एक्सप्लनेशन अबाउट द टर्म, नेक्स्ट एलिमेंट्स ऑफ द नॉव्हेल. फर्स्ट वी सी दॅट अबाउट फर्स्ट व्हॉट इज द विच इज द वन ऑफ द आस्पेक्ट्स ऑफ द फर्स्ट एलिमेंट्स ऑफ द नॉव्हेल, वी कॉल दॅट ॲज अ प्लॉट. सेकंड कॅरेक्टर, थर्ड सेटिंग, नेक्स्ट लँग्वेज, स्टाईल अँड कॉन्फ्लिक्ट. तर याप्रमाणे आपण स्टेज बघितलेला आहे, कॅरेक्टर बघितलेला आहे, सेटिंग बघितलेलं आहे, आणि आता आपण काय पाहणार आहोत? कॅरेक्टर अँड देन कॉन्फ्लिक्ट. इन दिस वे कॉन्फ्लिक्ट, एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट, इंटरनल कॉन्फ्लिक्ट इन वी सी प्लॉट. प्लॉटमध्ये आपण एक्सटर्नल आणि इंटरनल कॉन्फ्लिक्ट पाहिलेलं आहे. बघा, एक्सटर्नल अँड इंटरनल बोथ वी सी इन दिस नॉव्हेल, एक्सटर्नल अँड इंटरनल. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन व्हिच द स्टोरी टेक प्लेस. सेटिंग काय असते? नेहमी बॅकग्राऊंड असते ज्यामध्ये स्टोरी ही घेतली जाते. कॅरेक्टरनुसार त्या सेटिंगचा वापर केला जातो, सेटिंगचं लक्षात घेतलं जातं. देअर आर सेव्हरल आस्पेक्ट्स ऑफ सेटिंग. आता सेटिंग म्हणजे फक्त सेटिंग प्लेस झालं ठीक आहे, नाही तर सेटिंगसाठी सेव्हरल आस्पेक्ट्स, काही त्याचे आस्पेक्ट्स आहेत ते सेटिंगमध्ये घेतले जातात. इट इन्क्लूड्स प्लेस, पिरियड, टाईम, क्लायमेट अँड वेदर अँड लाईफस्टाईल. त्याच्यामध्ये बघा, सेटिंगमध्ये प्लेस घेतला जातो, पिरियड महत्त्वाचे आहे, टाइम पण महत्त्वाचा आहे, क्लायमेट महत्त्वाचा आहे, वेदर अँड लाईफस्टाईलसुद्धा महत्त्वाचे आहे. प्लॉट अँड कॅरेक्टर्स आर द टू मेजर एलिमेंट्स दॅट आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंग. प्लॉट आणि कॅरेक्टर जे आहेत ते दोन्ही मेजर एलिमेंट्स आहेत. कशासाठी? अफेक्टिंग टू ड्यू टू सेटिंग. सेटिंग अफेक्टिव्ह बनवण्यासाठी, इफेक्टिव्ह बनवण्यासाठी, त्याच्यावर परिणामकारक बनवण्यासाठी प्लॉट आणि कॅरेक्टर हे दोन्ही महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट कॉन्फ्लिक्ट, द स्ट्रगल्स बिटवीन अपोजिट्स फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. आता स्ट्रगल दाखवलेलं आहे बिटवीन कशामध्ये? अपोजिट फोर्सेस, म्हणजे दोघे व्यक्ती जे आहेत अपोजिट फोर्सेस आहेत, इज कॉल्ड ॲज कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरियोसिटी अबाउट द प्लॉट. आणि कॉन्फ्लिक्ट काय केलं जातं? स्टोरी प्रोव्हाइड केली जाते कशाद्वारे? इंटरेस्ट किंवा एखाद्या व्यक्तीची क्युरियोसिटी. कशासाठी? अबाउट द प्लॉट, प्लॉटसाठी. आता एक्झाम्पल बघा, ज्या जीवनात संघर्षाशिवाय काही आहे का? नाही. म्हणजे जीवनात जसं संघर्ष आहे, तसं एखादा मूवी असेल, पिक्चर असेल, त्यामध्ये संघर्ष दाखवल्याशिवाय आपल्याला त्याच्यामध्ये क्युरियोसिटी निर्माण होत नाही, इंटरेस्ट निर्माण होत नाही. आजचे सगळे भाग आज दाखवतात का? नाही. उद्यासाठी काहीतरी ठेवून गेलेलं असतं का? आपली क्युरियोसिटी वाढवण्यासाठी, इंटरेस्ट वाढवण्यासाठी. नेक्स्ट लास्ट वन इज एलिमेंट ऑफ द नॉवेल, लँग्वेज अँड स्टाईल. द लँग्वेज अँड टेक्निक, द लँग्वेज अँड टेक्निक्स used by the author for the narration of the course of event is known as the style. जी लँग्वेज आहे किंवा स्टाईल आहे ती कोण यूज करतं? ऑथर. त्याची भाषाशैली
त्याची जी टाईप आहे ते व्यक्त करतो. फॉर द नरेशन ऑफकोर्स इव्हेंट इज नोन ॲज अ स्टाईल अँड ऑथर कॅन यूज एक्सटेन्सिव्ह वोकॅबलरी अँड हाय फ्रेजेस ऑर ही मे बी लॅकोनिक अँड वुड राईट ओनली टू द पॉईंट ऑर ही मे मिक्स बोथ अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट फॉर द मीटिंग ऑफ हिज पर्पज. ही मे यूज लिंग्विस्टिक डिवायसेस टू बोथ मेक narrative effective and all these factors decide the texture of the narration and create impact on the readers. आणि ह्याद्वारे नॉवेल्सद्वारे आपण काय करू शकतो, इम्पॅक्ट करू शकतो. कोणाच्यावरती? रीडर्सवरती इम्पॅक्ट होतो, परिणाम होतो. नेक्स्ट पॉईंट इज टाईप्स ऑफ नॉवेल. आता आपण नॉवेल टर्म पाहिलेले आहे, त्याचे फॉर एक्झाम्पल आज एलिमेंट्स पाहिलेले आहेत. आपण काय पाहणार आहोत? आता टाईप्स ऑफ नॉवेल, नॉवेल्सचे जे प्रकार आहेत ते पाहणार आहोत. तर हे सगळे प्रकार आपल्याला फक्त नॉवेल, कादंबरी ही फक्त एकाच स्वरूपाची असू शकते का? ती रिअलिस्टिकच असते का ती इमॅजिनेटिव्ह असते का ती गोथिक असते का ती ॲटोबायोग्राफिकल असते? तर हे जे आपल्याला समजून घेण्यासाठी म्हणजे ब्रीफमध्ये याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर काय पाहिलं पाहिजे की कशाद्वारे त्यामध्ये एक्सप्लनेशन दिलं जातं. बघा, एक्सप्लनेशन दिलं जातं, एक्झाम्पल्स दिले जातात. फर्स्ट रिअलिस्टिक नॉवेल, इन दिस टायटल वी हॅव ऑलरेडी सी अबाउट दॅट रिअल लाईफ ऑफ नॉवेल. रिअलिस्टिक नॉवेल, रिअलिस्टिक नॉवेल इज अ फिक्शन दॅट गिव्ज द इफेक्ट ऑफ रिअलिझम. समटाईम्स दिस इज ऑल्सो कॉल्ड अ नॉवेल ऑफ मॅनर्स. काही वेळेला त्याला नॉवेल ऑफ मॅनर्ससुद्धा म्हटलं जातं. इट कॅन बी कॅरेक्टराइज बाय इट्स कॉम्प्लेक्स कॅरेक्टर विथ मिक्स्ड मोटिव्स दॅट आर रूटेड इन द सोशल क्लास. And the characters in the realistic novel interact with other characters and undergo plausible and everyday experiences. जे जीवनातले रोजचे जे एक्सपिरियन्सेस आहेत ते त्याच्यामध्ये मांडले जातात. कॅरेक्टर्स इन द सोशल क्लास. पिकारेक्स नॉवेल, द वर्ड पिकारेक्स इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड पिकारो विच मीन्स अ रग. अ पिकारेक्स नॉवेल नरेट्स ॲडव्हेंचर्स. पिकारेक्स बघा, इज ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पॅनिश वर्ड. तो वर्ड जो आहे तो स्पॅनिश वर्ड म्हणून घेतला आहे. आणि स्पॅनिश वर्ड कुठला आहे? ॲज अ पिकारो हु इज अँड इसेंट्रिक ऑफ डिसरिप्युटेबल पर्सन इन अँड एपिसोडिक फॉर्म. तर तो कसा असतो? डिसरिप्युटेबल पर्सन जो एपिसोडिक फॉर्ममध्ये असू शकतो. नेक्स्ट, हिस्टॉरिकल नॉवेल. अ हिस्टॉरिकल नॉवेल इज अ नॉवेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ रायटिंग. हिस्टॉरिकल नॉवेल पिरियड अर्लियर दॅन रायटिंग म्हणजे याच्यामध्ये ठराविक पिरियड, मॉडर्न पिरियड, एडवर्डियन पिरियड, जॉर्जियन पिरियड अशा प्रकारे पिरियडचा उल्लेख दिलेला असतो. नेक्स्ट वन इज इपिस्टोलरी नॉवेल. द वर्ड इपिस्टोलरी डिराइव्ज फ्रॉम द लॅटिन वर्ड इपिस्टोला विच मीन्स अ लेटर. द इपिस्टोलरी नॉवेल इज दॅट इन विच द रायटर ऑफ कोरस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट्स. ऑल्दो लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिस फॉर इपिस्टोलरी नॉवेल, डायरीज इन आर एंट्रीज सॉरी डायरीज एंट्रीज आर ऑल्सो पॉप्युलर फॉर्म ऑफ दिस. म्हणजे ह्या ज्या नॉवेल्स आहेत त्या कशामध्ये लिहिल्या जातात? लेटर्स फॉर्ममध्ये. आपण पाहिलेलं आहे बघा, ऑन द बघा ऑन द पेज नंबर 174 यू कॅन सी दॅट रिचर्डसन पामेला वर्चूज रिवॉर्टेड क्लॅरिसा ॲज इ पिस्टोलरी नॉवेल. गोथिक नॉवेलचं पण उदाहरण पुढं दिलेलं आहे बघा आपल्याला. नेक्स्ट, गोथिक नॉवेल. द नॉवेल दॅट इन्क्लूड्स टेरर, मास्टेरी, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डूम, डूथ, डेथ, डिके, हॉन्टेड बिल्डिंग आर कॉल्ड ॲज अ गोथिक नॉवेल. नेक्स्ट, ॲटोबायोग्राफिकल नॉवेल. द ॲटोबायोग्राफिकल नॉवेल इज द नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. जी नॉवेल असते ती बेस्ड कशावरती असते? लोकांच्या जीवनावरती असते. हाऊ एव्हर द ऑथर चेंजेस द प्लेसेस अँड नेम्स ऑफ द कॅरेक्टर इव्हन मे चेंज
or avoid certain details of his life. It may or may not be in the first person narration. जे ऑटोबायोग्राफिकल नॉवेल आहे ती कशी असते, ऑन द लाईफ ऑफ द ऑथर, इट इज बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. त्या नॉव ऑथरच्या जीवनावरती आधारित असते. हाऊ एवर द ऑथर चेंजेस द प्लेसेस, ऑथर त्याचे प्लेसेसचे नावं चेंज करतो किंवा त्या कॅरेक्टरची नेम चेंज करतो, टू चेंज टू अवॉइड सर्टन डिटेल्स ऑफ लाईफ. इट मे ऑर मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन नरेशन, ते कधीही फर्स्ट पर्सन नॅरेशनमध्ये असू शकते किंवा म्हणजे फर्स्ट पर्सन नॅरेशनमध्येच असेल असं नाही. ॲलिगोरिकल नॉवेल अँड ॲलिगरी इज अ स्टोरी दॅट बिअर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग. सरफेस मिनिंग ऑफ सच नॉवेल इज डिफरंट फ्रॉम द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ इट. सरफेस मिनिंग अँड सिम्बॉलिक मिनिंग. द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ अँड ॲलिगरी मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल अँड फिलॉसॉफिकल. तर सिम्बॉलिक मिनिंग अलेगरीचं काय असू शकतं, रिलिजियस असू शकतं, हिस्टॉरिकल असू शकतं किंवा फिलॉसॉफिकल असू शकतो. युटोपिया, डायस्टोपियन नॉवेल. युटोपिया इज अँड इमॅजिनरी कम्युनिटी ऑर सोसायटी पजेसिंग द आयडियल क्वालिटीज. इट इज कॉमन लिटररी थीम इस्पेशली इन सायन्स फिक्शन ऑर स्पेक्युलेटिंग फिक्शन. त्याच्यामध्ये सायन्स फिक्शन अँड स्पेक्युलेटिंग फिक्शन. सायकोलॉजिकल नॉवेल ने, सायकोलॉजिकल नॉवेल इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट क्रिएट्स द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटागोनिस्ट ऑर इवन द अदर कॅरेक्टर्स ॲज मच ॲज एक्सटर्नल फॅक्टर्स. सो सायकोलॉजिकल इज द वर्क ऑफ फिक्शन दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲज मच ॲज एक्सटर्नल फॅक्टर्स दॅट क्रिएट्स इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटागोनिस्ट. प्रोटागोनिस्ट मीन्स द मेन कॅरेक्टर. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइंड बाय विलियम जेम्स. तर स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही फ्रेज जी आहे, ती टर्म जी आहे, तर विलियम जेम्स या रायटरने दिलेली आहे. बघा 1819 इन हिज ट्रिटाइज फर्स्ट वर प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी. इट मीन्स द फ्लोज ऑफ द थॉट्स. Incidents in the plots are in the sequence of their occurrence and the novelist narrates them as they enter the mind of the character. त्याच्यामध्ये स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल विलियम जेम्स इन हिज ट्रिटाइज प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी. बाल्टन ग्रोमन्स नॉवेल द जर्मन वर्ल्ड ॲज बाल्टन ग्रोमसन indicates the growth of the fictional biography or autobiography is concerned with the growth of the protagonist's mind, spirit and characters from their childhood to adulthood. In the first half of the 20th century, cult of pulp magazines became popular in which fantastic fiction for the general entertainment of the masses was printed on the cheap pulp paper and pulp fiction era provided a building ground for detective novels, science fiction. Science fiction is a genre of speculating fiction dealing with imaginative concepts such as futuristic setting, futuristic science and technology, space travel, time travel, parallel universe, extraterrestrial life. Science fiction often explores the potential consequences of scientific and other innovations. Frankenstein by Mary Shelley, 1823, is considered the first novel and based on the science and technology. Mary Shelley's ji first novel ahe science and ti kashartyo lobna hai science and technology tacha base ahe. The genre flourished in the second half of the 19th century and detective fiction is sub genre of crime and fiction mystery fiction in which an investigator or a detective, either professional or amateur, investigates a crime, often a murder. So the novel is complete. First 4.1 history of novel. I hope you have understood very well and you saw the brainstorming activity. Match the columns, pick out the elements from the groups, complete the following statement, write short notes on. Okay, I hope you have understood very well. Thank you very much.
थैंक यू वेरी मच.